संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना खात्यात नाही तर हातात ही योजना महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीत सुरू केली। मात्र लोकप्रियतेसाठी आमदार प्रकाश आवाडे हे उद्घाटन झालेल्या योजनेचेच उद्घाटन करत आहेत असा टोला संजय गांधी योजनेचे माजी अध्यक्ष राहुल खंजीरे यांनी पत्रकार परिषदेत लगावला। ते म्हणाले आमदार आवाडे यांनी मंगळवार 30 रोजी लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप व पोस्टामार्फत अनुदान वाटप योजनेचा शुभारंभ करण्याचा कार्यक्रम जाहीर केलाय। मुळातच दिव्यांग वृद्ध लोकांना हेलपाटे मारण्यापासून मुक्ती देण्याच्या हेतूने पोस्टामार्फत घरपोच अनुदान योजना चालू करण्यात आली होती। मात्र या उद्देशाच्या विपरीत लोकांना एकत्र जमवून राजकीय फायद्यासाठी जाहीर कार्यक्रम घेतला आहे। महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन समितीमार्फत 30 जून 2020, 4 फेब्रुवारी व 12 जुलै रोजीच्या 9 बैठकींची पत्रे वेदभवन येथे वाटपाचे नियोजन करण्यात आले होते। एकाच छताखाली लाभार्थ्यांना आदेश वाटप, त्यांची पोस्टात खाती काढणे व त्यांची शासकीय रजिस्टरमध्ये नोंद घेणे अशी कामे केली होती। त्यामुळे लाभार्थ्यांना एकदाच या ठिकाणी यावे लागत होते। तसेच 28 फेब्रुवारी व 31 मार्च 2022 रोजी झालेल्या समितीच्या बैठकीतील पात्र लाभार्थ्यांबाबत अशाच पद्धतीचे नियोजन केले होते। 4 ते 9 जुलै 2022 दरम्यान 6 दिवसांचा कॅम्प वेदभवन येथे तहसीलदारांच्या मान्यतेने लावण्यात आला होता। मात्र सत्ता बदलाचे परिणाम म्हणून तत्कालीन संघायो समिती तत्काळ बरखास्त करण्यात आली, त्यामुळे नियोजित कॅम्प रद्द करण्यात आला। मात्र कॅम्पची घोषणा झाल्यामुळे या दिवशी लाभार्थी वेदभवन या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाले होते। या लाभार्थ्यांना घेऊन कमिटीने पुरवठा कार्यालयावर मोर्चा काढत पत्र देण्यास प्रशासनास भाग पाडले। मात्र राजकीय दबावामुळे प्रशासनाने दुसऱ्या दिवशीपासून पत्र वाटप थांबवले। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, इचलकरंजी।